नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक करत तुम्ही सर्वांचे स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल हार्दिक करत ब्लॉग्स वरती. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की आपण पासपोर्टसाठी अप्लाय केलेला आहे आणि पासपोर्टची आपली व्हेरिफिकेशनची आजची डेट आहे आणि आपण सेंटर सिलेक्ट केलेलं आहे दमण. सो आपण चाललेलो आहे दमणला, आणि चाललेलो म्हणजे आम्ही पोचलेलो आहेत ऑलरेडी दमणला. माझ्यासोबत आलेली यादनी आणि आता आपण जाऊया पासपोर्ट सेंटर दमणला आणि आपलं काम करूया. बाकी नंतर तुम्हाला सांगतो कसं अप्लाय करायचं, काय करायचं ते. सो लेट्स गो. तर मित्रांनो, आपण ऑनलाईन अप्लाय केलं होतं पासपोर्टसाठी आणि आपण पासपोर्ट व्हेरिफिकेशन सेंटर दमणच सिलेक्ट केलेलं. दमण आपल्या इथून जवळ आहे आणि मुंबईपेक्षा गर्दी भरपूर कमी असते, प्लस ट्रॅफिक वगैरेचा प्रॉब्लेम नाही आहे. सो आपण आता पोचलेले आहे तिथे. तुम्हाला दाखवतो, हे जे दमणचा फोर्ट आहे त्यातच सगळे ऑफिसेस आहेत आणि आपण आता जाऊया मध्ये आणि आपलं काम करून घेऊया. तर मित्रांनो, ही आहे दमण फोर्टची एंट्री. इथे टँक आहे आणि आपण आता जाऊया मध्ये. हे बघा, झाम्याला हॉर्न मारलेला आणि हे बघा दमण किती सुंदर बनवलेला आहे. आता गोवा वाली फिलिंग येते दमणला. आणि मित्रांनो, हे आहे आपलं पासपोर्ट ऑफिस, ब्लू कलरचा पहिलीच बिल्डिंग. बाकीचे ऑफिसेस इथे आहेत. सो आपण गाडी पार्क करूया आणि आपलं काम करून घेऊया आणि नंतर पुढे जाऊया. A few moments later. तर मित्रांनो, आपलं काम झालेलं आहे पासपोर्टचं. व्हेरिफिकेशन खूपच फास्ट सर्विस आहे. आम्ही मला वाटते 12:50 ला इन केलेलं आणि 1:50 ला आपण बाहेर झालो जात आहोत. म्हणजे एक ते दीड तासामध्ये काम होऊन जाते. हा आहे चर्च आणि हे बघा इथे किती फोटोशूट्स चालू असतात रेग्युलर बेसिसवर. सो आता आपण जाऊया बीच साईडला. लास्ट टाइम पण आपण आलेलो बीच तेव्हा रिनोव्हेट करायचं काम चालू होतं. यांनी तुला आठवते का आपण आलेलो ते? नाही आठवत. तू घेऊन आलेली गाडी, तू चालवत होती. अच्छा, हिनेच प्लॅनिंग केलेली तेव्हा आलेलो. आणि इथे ती डॉर्मेंट्री आहे ना, मॉनेस्ट्री आहे. सो आपण तिथे नाही जाणार आहोत बिकॉज ऊन भरपूर आहे. आणि इथे बघा जागोजागी कपलचे शूट चालू आहेत सगळे कॅमेरामॅन आणि प्री वेडिंग शूट साठी इथे सगळे येतात. सो चांगला स्पॉट आहे प्री वेडिंग साठी. तर आपण जाऊया इथून बाहेर आणि बीच वर जाऊन काहीतरी खाऊया, भूक पण लागली आहे. हा जातो मॉनेस्ट्री जवळ रस्ता. हा जातो. सो इथे भरपूर मोठ्या प्रमाणात रिनोव्हेशन चालू आहे. इट्स अ टुरिस्ट प्लेस. सो इथे बोट्स लागल्यात. इथे सुद्धा फोटोशूट चालू आहे. हे बघा बाप्पा आणि हे आहे दमणचं लाईट हाऊस. इथे सुद्धा फोटोशूट चालू आहे. हे बघा काय माहित कोणता बीच आहे. आणि हे रिनोव्हेशनचं काम लास्ट मला वाटतं लास्ट टू लास्ट इयर चालू होतं आणि आता कम्प्लीट झालेलं आहे. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा नजारा आहे इथे. आपण ड्रोन तर आणला नाही आणि ड्रोन असं इथे अलाउड नाही आहे बिकॉज गव्हर्नमेंट ऑफिसेस इथे आहेत सगळे. सो हे बघा पार्किंगची पण व्यवस्था जोरदार आहे आणि ऊन जास्त आहे. सो आपण जाऊया आता इथून पुढे. एकदम गोवा वाली फील येते. गोवा वाली दारू पण इथे स्वस्त आहे मित्रांनो. मी आज्ञा आता दारू पिणार आहे सांगते. काय भाईला व्हिडिओ कॉल कर ना, सांग भाई मी दमणला आहे, तुम्ही घरी आहे. तर मित्रांनो, आपण दारू पित नाही. सो याज्ञेला आपण कंपनी देऊ शकत नाही. लास्ट टाइम आम्ही इथे मॅगी खाल्लेली
सिक्सटी रुपीज ला महंगी होती. चलो आगे जाते. तर मित्रांनो, पासपोर्टसाठी तुम्ही घाबरून जाऊ नका, एकदम छोटीशी प्रोसेस आहे आणि डॉक्युमेंटेशनही जास्त लागत नाही. सो मी ऑनलाईनच अप्लाय केलं होतं आणि डेट दमनची घेतलेली, दमनचं लोकेशन सिलेक्ट केलेलं, बिकॉज इथे गर्दी नसते आणि आपल्याला यायलाही जास्त त्रास नाही. सो आपल्याला मेन म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये बर्थ सर्टिफिकेट कंपल्सरी आहे ओरिजिनल, देन 10th पासिंग सर्टिफिकेट लागते, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स, देन तुम्हाला अजून नेसेसरी डॉक्युमेंट आहे बँक पासबुक, नॅशनलाइज बँकचं पासबुक लागेल. सो आणि ॲड्रेस सगळ्यांवर सेम, नाव सगळ्यांवर सेम, डेट ऑफ बर्थ सगळ्या डॉक्युमेंट्सवर सेम. सो हे सगळे डॉक्युमेंट्स असतील तर तुम्हाला काही टेन्शन येणार नाही. बाकी एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स तुम्ही घेऊन येऊ शकतात. आणि इथे खूपच सुंदर महादेवांची मला मूर्ती दिसत आहे, आपण शूट करूया ती. मलाही दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आहे महादेवांची मूर्ती, एकच नंबर बनवलेली आहे. जय श्री महाकाल. सुंदर. मुक्तीधाम जायचं आहे का वरती? चलो आपल्याला जायचं नाहीये, जाऊया पुढे. लास्ट टाइम आपण चिकनची भाजी खाली ना, ते बंद झालं सगळं, चालू असते, नसते, बनवून देतात ते बाबा, मला माहिती आहे. सगळे शोधा लागेल. मॅगीचीच दुकान आहे तिकडे, सगळी मॅगी खाऊन, व्हेज मॅगी. गुढीपाडवा पासून मित्रांनो व्हेजच खात आहे, जिंदगी बरबाद झाल्यासारखं वाटतं एकदम. रोज खाणार काय व्हेज? असं थोडी असते. तुला काय उपवासच्या दिवशी चांगला भाजीचा वास आला की तू उपवास सोडून टाकणारी आहे, तर तू सांगते व्हेज खाते. हा सो मित्रांनो, ऑनलाईन अप्लाय करा, एजंट कडे जायची गरज नाही, स्वतः अप्लाय करा. 1500 रुपये भरून डेट अपॉइंटमेंटची फिक्स करा, प्लेस फिक्स करा आणि स्वतः डॉक्युमेंट्स घेऊन येऊन जा. एक सेट झेरॉक्स लागतो, सेल्फ अटेस्टेड, आणि ॲप्लिकेशन फॉर्म असते त्याचीही प्रिंट घेऊन या स्वतः. आणि तुम्हाला जर का ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे ते बघायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात, मी तुम्हाला तेही दाखवेल. आणि काही नाही, येऊन अपॉइंटमेंट क्लिअर करून घ्या, बाकी काही प्रॉब्लेम नाही, पासपोर्ट बनवून जातो. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याचं सोल्युशन देईल, प्रत्येक कमेंटचा आन्सर करेल. सो आता आपण एखादा बीचवर जाऊया आणि पुढचा प्रवास पूर्ण करूया. तर मित्रांनो हे बघा, हा कोणता मला वाटतं जंपोर बीच आहे, आणि इकडे छोटे छोटे स्टॉल्स आहेत आणि वरती बसायला वगैरे केलेलं आहे, भरपूर चांगली सुविधा आहे. इकडून मला वाटते पुढे रस्ता बंद आहे, बघायला लागेल गाडी जाऊ देतात की नाही. नाही, रोड क्लोज्ड आहे, गाडी आपल्याला इकडेच पार्क करावी लागेल. चलो देखते हे. तर मित्रांनो आम्ही बीचवर उतरले म्हणजे बीच साठी पार्क केलेली आहे, तिकडे पार्किंग साठी चांगली जागा आहे. यातनी एकदम गोव्याच्या मूड मध्ये आलेली आहे हे बघा. सो इकडे सगळी मेन दुकान आहेत ती खाली आहेत, तुम्हाला दाखवतो. आणि वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत इकडे. मित्रांनो हे बघा, मेन दुकान सगळी इकडे, दमनची दुकान इथे आहेत. आणि इथे फूड स्टॉल्स जे पहिले वरती होते ते गाडून टाकले जाणार. आणि असं सुशोभीकरण केलेलं आहे बघा, इथे वॉटर स्पोर्ट्स सुद्धा आहेत सगळे, जेट स्की आणि पॅराग्लायडिंग वगैरे, पॅरासेलिंग मध्ये लोक दिसत करते, लोक करतात हे वाले. तर मग उन्हातच करणार ना, इकडून बोट मध्ये जायचं आणि मग तिकडून करणार. स्पीड बोट सुद्धा आहे आणि बघा गर्दी भरपूर आहे, ऊन एवढा आहे तरी गर्दी आहे. बट आपण इथे नाही थांबत बिकॉज खूप ऊन आहे. चलो लेट्स गो. मित्रांनो इकडे आम्ही बिर्याणी घेतली आहे खायला, आणि यादनीने लॉलीपॉप ऑर्डर केलं.
सो आता बिर्याणी खाऊया, तुम्ही पण या खायला लवकर खा. समनमध्ये ड्राय लॉलीपॉप सांगितल्यावर असे लॉलीपॉप भेटतात, सो तुम्ही ग्रेव्हीवाले सांगा म्हणजे तुम्हाला ड्राय लॉलीपॉप. हे बघा, आम्ही ड्राय सांगितलेले त्यांनी हे दिले. तर मित्रांनो, आम्ही बिर्याणी खाल्लेली आहे आणि ड्राय लॉलीपॉप सुद्धा खाल्लेले आहेत, थम्सअप पितो आणि आपला घरचा रस्ता पकडलेला आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं असं की हायवेने दमनला येऊ नका, कोस्टल हायवे पकडा, डहाणू, गोलवर, बोर्डी आणि दमन सगळे बीच लाईनशीर बीच आहेत. आणि बीच बघत बघत तुम्ही येऊ शकता, रोड एकदम सुंदर, ट्रॅफिक नो ट्रॅफिक ॲट ऑल. गाडी चालवा, प्लीज गाडी चालते, फक्त दुसरी गाडी पण दिसणार नाही तुम्हाला जवळपास. सो हायवेने येण्यापेक्षा जवळसुद्धा आहे, म्हणजे बोईसरवाल्यांसाठी, बोईसर पालघरवाल्यांसाठी हे सजेशन आहे, मुंबईवरून येणाऱ्यांसाठी नाही आहे. सो कोस्टल हायवे इज ऑलवेज बेस्ट टू कम दमन. मला दाखवतो रस्ता कसा आहे तो. मित्रांनो बघू शकता तुम्ही रस्ता एकदम गुळगुळीत, हायवे पेक्षा भारी रस्ता आहे. आणि गाड्या तुम्हाला फक्त एक दोन अशाच गाड्या दिसतील हे बघा. सो कधीही यायचं असेल तर इथून या, टोल पण नाही लागत, ट्रॅफिक नाही, रस्ता मस्त आहे, एकदम टेन्शन नाही डोक्याला. आणि अशी गाडी पळवायची आणि दमनला यायचं, जो दारू पितो त्याने दारू प्यायची. हे बघ इकडून जायचं त्या किल्ल्यावर, जो थम्सअप पितो त्याने थम्सअप प्या, दारू पित नाही तर पिऊ नका, जबरदस्ती मिळत नाही आपल्याकडे. चलो लेट्स गो. हे बघा मित्रांनो, दोन्ही बाजूने तलाव आहे आणि कमळ लावलेले आहेत, खूपच सुंदर नजारा आहे. आणि इकडे मला वाटते इव्हनिंगला शॉप्स वगैरे पण असतील आणि गर्दी होत असेल इथे. आपल्याकडे आता टाइम नाही, आपल्याला जायचंय घरी as soon as possible. हे बघा एकच नंबर गोवा वाला फील येतो, गोवा वेलकम टू गोवा सिंग. मित्रांनो हा आहे कोस्टल हायवे. आणि तुम्ही समुद्राचं पाणी बघू शकता, एकदम रोडला आता टच होणार आहे. चलो जल्दी करते घरपे जाणे, पाणी एकदम रोडला टच झालंय. गाडी पण आपली बंद पडली ती, नाही सांगत. मित्रांनो आपण पोहोचलेले डहाणू किनारा, डहाणू बीच. हे बघा बीच, बट आपण थांबणार नाही आहोत आणि हा फेमस हॉटेल आहे इकडे क्रेझी क्रॅब. सो आता आपण जाऊया पुढे, बिकॉज आपल्याला जायचं आहे घरी. चलो तर मित्रांनो पास्तळला आलेले आहेत उद्धव साहेब. सो आता आपल्याला कदाचित बघायला भेटतील ते. सो आपण बघूया, गर्दी तर भरपूर दिसते, बघायला दिसतात दिसतात की नाही. ते तर मित्रांनो फायनली आपण बोईसरला पोहोचलेलो आहेत. चलो सो आपली जर्नी इथे थांबवत आहेत. असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि पासपोर्ट रिलेटेड काही क्वेरी असेल तर कमेंट करून तुम्ही मला विचारू शकता, आपण त्या सर्व क्वेरीज तुमच्या सॉल्व्ह करूया.
टिल देन बाय बाय.